सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची प्रचार सभा चालू होती मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मी माझं भाषण चालू असताना त्या ठिकाणी काही अज्ञातांकडे दगडं मारण्यात आले, आणि या संदर्भामध्येच मी आज कोल्हापूरचे एसपी आहेत त्यांची या ठिकाणी भेट घेतली, आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे, कारण कोल्हापूरचे पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जी माहिती घेतली त्याप्रमाणे त्या ठिकाणी दगडं जरूर मारण्यात आलेली आहे। ती कोणाकडनं मारण्यात आली, कोण ती माणसं होती, याच्या संदर्भातली चौकशी जी आहे किंवा तपास जो आहे तो कोल्हापूरचे पोलीस करत आहेत, आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्यांनी कोणी हे काम केलं असेल ते पकडले जातील। कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निंदनीय आहे। मीच नाही, माझ्यासारख्या हजारो महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारांमध्ये काम करत असतात, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना कोल्हापुरात मात्र हा जो काही प्रकार कालचा घडला हा पहिल्यांदाच घडला आहे, आणि ज्यांनी कोणी केला असेल त्याचा मी निषेधच करते। मला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायचं आहे की दहशत ही गुंडांवर असावी, बलात्कारांवर असावी, आमच्यावर आणि कोल्हापूर जनतेवर अजिबातच नसावी। आज या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सविस्तर माझं बोलणं मी एसपींसमोर ठेवलं आहे, आणि त्यांनी सांगितलं आमचा तपास चालू आहे, ज्यांनी कोणी हे काही केलेलं आहे त्या गोष्टी समोर लवकर येतील। घटना घडत असेल तर काय होणार? हो, नक्कीच येणार आहे, आणि त्या संदर्भामध्ये मी म्हटले, मी जसं तुम्हाला सांगितलं की त्या सभेला कोल्हापूरचे पोलीस सुद्धा होते, आणि मी सांगते म्हणून नाही तर त्यांच्या पोलिसांनीही ती पुष्टी दिलेली आहे की हो कालच्या सभेमध्ये त्या ठिकाणी दगडं मारण्यात आलेली होती। आता ती कुणी मारली आणि काय मारली याचा तपास चालू आहे, आपल्याला कळेलच काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये नक्की। गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडत असेल तर त्याचा तर निषेधच आहे, म्हणूनच मी म्हटलं की गृहराज्यमंत्र्यांची दहशत ही विरोधकांवर नाही तर बलात्कारी आणि गुंडांवरती असावी। ज्याचे आकडे मी काल वाचून दाखवले किंवा जे मी सांगितलं की कशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धुंडवळे महाराष्ट्रात तर निघालेच आहेत, पण ज्या पद्धतीने ज्या कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत त्याचा गोषवारा मी काल तुम्हाला वाचून दाखवलं, आणि आज दुपारी 3 वाजता प्रेसमध्ये सुद्धा या सगळ्या विषयांवरती आपण सविस्तर बोलूया। करुणा मुंडे यांनी सुद्धा आपल्या गाडीवरती हल्ला झाल्याचं म्हटलं आहे। मला हेच म्हणायचंय की कुणीही असू दे, कुठल्याही पक्षाची असू दे किंवा कुठल्या पक्षाची नसू दे, कुठल्याही महिलेचा किंबहुना या राज्यातल्या प्रत्येकाची सुरक्षा करणं हे सरकारचं दायित्व असतं, आणि ते कुठेतरी होताना दिसत नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे इतके वाईट पद्धतीने निघालेले। मी आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।